जुनी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत आहे. भारतामध्ये रोज 4,000 रुग्ण होत आहेत. आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची संख्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मंत्रिमंडळामध्ये एक GR पास केलेला आहे सहकारमताने, आणि त्याप्रमाणे आपल्याला गणेश उत्सव साजरा करण्यासंबंधाने सर्व मंडळांना तशा सूचना दिलेल्या आहेत. तसा GR आपण पाहिलेला सुद्धा आहे. यावेळेचा कुठल्याही प्रकारची मिरवणूक म्हणजे स्थापनेसाठी आणि विसर्जनासाठी कुठल्याही प्रकारची मिरवणूक आपल्याला करता येणार नाही आहे. त्याचप्रमाणे आरतीसाठी सुद्धा लोक आपल्याला जमायची नाही आहेत. परवा दिवशी परत एक GR निघाला की जे काही मोठे गणपती आहेत त्यांचं जे काही दर्शन आहे ते ऑनलाईन करावं अशा प्रकारचा आदेश आलेला आहे. म्हणजे प्रत्यक्षात जाऊन कोणीही दर्शन घेऊ नये. याचाच अर्थ असा आहे की हा रोग आहे हा संसर्गजनक रोग आहे. बरेचसे विचारवंत म्हणतात की कॅन्सर आहे, त्यात इतर काही रोग आहे, त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण जेवढं आहे तेवढंच या रोगामध्ये आहे. पण एखाद्याला कॅन्सर झाला तर समोरच्या व्यक्तीला कॅन्सर होत नाही. एखाद्या समोरच्या व्यक्तीला शुगर झाली तर आपल्याला शुगर नाही होणार आहे. पण एखाद्याला समोरच्या व्यक्तीला हृदयरोग झाला तर आपल्याला हृदयरोग नाही होणार आहे. परंतु करोना हा रोग हा संसर्गजनक रोग आहे, आणि संसर्गजनक रोग असल्यामुळे आपल्याला झाला तर तो इतरांना होणार आहे, आणि इतरांना झाला तर तो मोठ्या प्रमाणात पसरणार आहे. आणि संसर्ग रोग असल्यामुळे त्याच्यामध्ये जी लोक इतर आजारांनी पीडित आहेत त्या ती जी लोक मग ती शुगरने असेल, हृदयरोगाने असेल, कॅन्सरने असेल, तर ती ज्या त्या ज्या लोकांना त्याचा इफेक्ट हा मोठ्या प्रमाणात होणार आहे. पहिली जेव्हा लाट आली त्यावेळेला आपल्याला असं वाटलं होतं की हा रोग जो आहे हा चीनमध्ये आहे, अमेरिकामध्ये आहे. पण त्यानंतर बरोबर एक महिन्याने मार्च 24 आपल्याकडे मोठा लॉकडाऊन लागला आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली. त्याच्यावर आपण थोडीशी मात केली आणि थोडंसं आपण दिलं केलं गेलं, स्वायत्तता दिली, स्वातंत्र्य दिलं, लोक खुलेआम फिरायला लागले, सॅनिटायझरचा वापर केला गेला नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळला गेला नाही, आणि त्याचाच परिणाम म्हणून दुसरी लाट आली आणि दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात रुग्ण हे केले. तो जो काही करोना आहे त्याने आपलं रूप बदललं आणि तो पहिला तर फक्त अंग आणि म्हणजे ताप वगैरे यायचा, त्यानंतर डिसेंट्री वगैरे होऊन लोक पीडित झाली आणि लोकांना समजायला तयार नाही की हा नक्की करोना आहे की आणि कुठला रोग आहे. म्हणजे पहिल्या जी लाट आली त्याच्यामध्ये मृत्यूच्या संख्येपेक्षा दुसरी जी लाट आली त्याच्यामध्ये मृत्यूची संख्या ही मोठी आली झाली. आता परत तिसरी लाट होऊ घातलेली आहे हे येत आहे असं आपल्याला दिसतंय. आणि भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब, त्याचप्रमाणे उद्धवजी ठाकरे साहेब यांनी परवा दिवशी ऑनलाईन येऊन सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की गणेश उत्सव हा आपण सर्वांनी साध्या रूपामध्ये साजरा करावा, गर्दी करू नये. आणि आपण जर गर्दी केली तर परत एक मोठी लाट येईल आणि त्याच्यामध्ये आपले जीवाभावाचे जे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, मग ते प्रत्येक क्षेत्रातले असेल. हा रोग काय तुम्हाला कोणाला सांगून येत नाही तर तो त्याच्यामध्ये आपण पीडित होऊ आणि चांगली लोक आपण गमवू. आपली जी काही सगळी चांगली लोक आहेत किंवा सगळी जी काही जनता आहे ती जनताला सगळ्यांना सेफ ठेवणं हे कर्तव्य राज्य सरकारचं आहे आणि आम्ही राज्य सरकारी कर्मचारी आहोत. आणि गेल्या 2020 पासून आज सागायत आम्ही या कोविडच्या संबंधाने नेहमी रोडवर असतो. यामध्ये जवळजवळ महाराष्ट्र सरकारचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी याचा हिशोब जर लावला जवळजवळ 4,000 पोलीस कर्मचारी हे मय झालेले आहेत. एक जवळजवळ 150 पोलीस अधिकारी हे आमचे शहीद झालेले आहेत. सांगण्याचा एकच उद्देश आहे की आम्हाला या संबंधाने अंमलबजावणी करत असताना आम्हाला हा जो रोग म्हणजे करोना नावाचा रोगाने पीडित झालेले संख्या सुद्धा पोलीस दलामध्ये मोठी आहे. ज्यांना कोविड झालेला आहे त्या व्यक्तीला विचारून बघा, ज्याचे नातेवाईक कोविडनी मृत्युमुखी झालेले आहेत
बोलून बघा, कारण लोकांच्या तोंडावर मास्क नाहीये, त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर करत नाहीत, सोशल डिस्टन्सिंग करत नाहीत. याचाच अर्थ असा झालेला आहे की त्यांची जी भीती आहे ही भीती कुठंतरी कमी झालेली आहे असे आपल्याला दिसून येते. त्यामुळे मित्रांनो, हे जर सोशल डिस्टन्सिंग जर पाळलं, आपण थोडेसे जर नियम पाळले, तर लवकरच हा कोविड जाऊ शकतो. आणि आपण पूर्वीसारखा जसा आपण गणेश उत्सव साजरा केला तसाच आपल्याला गणेश उत्सव साजरा करता येईल. तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते, इस्रायल हा देशातील पहिला असा करोना मुक्त देश म्हणून झालेला आहे. याला कारण एकच आहे, कारण त्या ज्या देशातील नागरिकांनी त्याच्या सरकारने दिलेले जे काही नियम आहेत, त्याच्या राजवटीने जे काही दिलेले नियम आहेत, ते नियम त्यांनी पाळले. आणि सध्या देशामधील इस्रायल देश हा करोनामुक्त झालेला आहे. याचाच अर्थ प्रत्येक नागरिकांनी त्याच्या नियमाचं पालन केलं आणि त्याही पलीकडे त्या देशातील नागरिकांचं त्या देशावर प्रेम होतं आहे आणि त्यामुळेच त्यांनी तो देश करोनामुक्त केला. मग आपल्या देशावर आपलं प्रेम पाहिजे, आपल्या कुटुंबावर आपलं प्रेम पाहिजे, आपल्या मुलांवर आपलं प्रेम पाहिजे. तर हे सगळं जर असेल तरच आपण करोनामुक्त होऊ शकतो. पुन्हा एकदा मी इचलकरंजीच्या रहिवाशांना सांगतो, यावेळेला जो गडबडी आहे, जो महाराष्ट्र शासनाची काही नियमावली दिलेली आहे, त्या नियमावलीला धरूनच आपल्याला करायचं आहे. आपण जर त्याचं पालन केलं गेलं नाही तर न्यायविलाजाने आम्हाला कडक कारवाई करण्याला भाग पाडू नका. हा जो उत्सव जसा तुमचा आहे तसा आमचा सुद्धा आहे, तर त्यामुळे या उत्सवाला कुठलंही गालबोट लावू नये आणि चांगल्या प्रकारे आनंदात हा उत्सव साधेपणाने आपल्याला साजरा करता येईल आणि करावा यासाठी पोलिसांतर्फे आपल्याला आवाहन करतोय. थँक्यू. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.